ऊस दर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर ती संसदेलाच करावी लागेल, तो अधिकार कोणत्याही राज्याला दिलेला नाही आहे. असं असताना राज्य सरकार FRP 2 टप्प्यामध्ये देण्याचं वेगळं परिपत्रक काढू शकत नाही हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि हायकोर्टामध्ये जाऊन तो प्रयत्न आम्ही हाणून पाडूच. मुळामध्ये ज्या केंद्र सरकारच्या पत्राच्या आधारानं राज्य सरकारनं हा शासन निर्णय केलेला आहे ते पत्र त्यांनी पुन्हा एकदा वाचून बघावं. साखर आयुक्ताला फक्त आकडेमोड करायला अधिकार दिलेला आहे, सूत्र बदलण्याचा अधिकार दिलेला नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. खरं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून साखर कारखानदारांचं एक दरोडेखोरांचं टोळकंच आता या सरकारमध्ये आलेलं आहे. या टोळक्यानं जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकायचा कायदेशीररित्या प्रयत्न केला तर कायदा हातात घेऊन हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी एक रकमी FRP तर घेतलेली आहेच, कारखानदारांच्या मध्ये आणि सरकारमध्ये काही हिंमत असेल तर पुढच्या वर्षी 2 तुकड्यामध्ये FRP देणार आहे असं सांगून, 2200 रुपये पहिली उचल देणार आहे असं सांगून साखर कारखाने चालू करण्याची हिंमतच फक्त तुम्ही दाखवा. रणसंग्राम जवळच आहे.